गोसीखुर्द धरणाचे पूर्ण धार उघडल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे। हे दृश्य आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील भंडारा गडचिरोली सीमेवरील 20 ते 25 गावाचे। ब्रह्मपुरीमधील पूर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे। ही परिस्थिती हाताळण्यासाठी NDRF टीम व सैन्य दल काम करणार आहे। ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी असलेले लाडस, पिंपळगाव, बेंबाडा, नीलस, अहेरगाव, चिखलगाव आदी गावात महापूर आल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी दाखल करण्याचे काम सुरू आहे। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणी करीत आहे व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी दिली आहे। स्थिती आत्ता भयानक आहे आणि जवळपास पुन्हा आपल्याला 25 बोटची आवश्यकता आहे। ती मागण्याची आता आम्ही मागितलेली आहे। बरेच गावं आता पाण्याखालीच जात आहेत, पुन्हा पाण्याखाली गेलेले आहेत, नव्यानं गावं जात आहेत। आता पूर्वी जुगनाळा आणि मांगली ही गावं पाण्याखाली नव्हती, आता डेंजर सिच्युएशनमध्ये नव्हती, ती गावं आता डेंजर सिच्युएशनमध्ये आली। याचं कारण गोसीखुर्दचा मेन कॅनल हा आता 3 ठिकाणी ब्रेक झालेला आहे। तो B3 नावाचा कॅनल आहे। हा B3 नावाचं कॅनल चौघांपाशी म्हणजे किनी गाव पूर्ण डुबलेला आहे, रणमोचनला झालेला आहे, रणमोचनच्या मधामध्ये झालेला आहे। अशा ठिकाणी खरकाळा, रणमोचन आणि खरकाळा हे 2 ठिकाणी आणि किनी आणि याच्यामध्ये हा कॅनल फुटलेला आहे। यामुळं आत्ता परिस्थिती अत्यंत भयाव आहे आणि हा पाणी कॅनल फुटल्यामुळे पुढच्या रणमोचनला आणि त्यालासुद्धा या पाण्याचा तडाखा बसत आहे। 12 बोट आपण लावलेले आहेत पण 12 बोटनीसुद्धा सर्व लोकांना रेस्क्यू करू शकत नाही, म्हणून 25 बोट किमान पुन्हा आणण्याचं आणि NDRFच्या 2 ॲडिशनल टीम आम्ही मागवलेल्या आहेत। आत्ता NDRFच्या 44 जवान, STRFची 1 टीम आणि पोलीस रेस्क्यूच्या 4 टीम असं या ठिकाणी एकूण कार्यरत आहे। मला असं वाटतं की इतका भयानक पूर यापूर्वी कधी आलेला नाही। हजारो लाखो हेक्टर शेती आता उद्ध्वस्त झालेली आहे, अनेक लोकांची घरं पडलेली आहेत, जनावरांचाही आता काही पत्ता लागत नाही आहे। खूप जनावरांना, कारण पाणी इतकं मोठं आहे की जनावरंसुद्धा अनेक गावातील वाचवू शकले नाही, ही परिस्थिती आत्ता आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही जी व्यवस्था आत्ता करायला पाहिजे त्यामध्ये निश्चितच आता पुन्हा अधिकची बोट आणून लोकांना रेस्क्यू करण्याची आवश्यकता आहे। पुरात अडकलेल्या लोकांसाठी सैन्य दलाची 30 जवानांची एक तुकडी काम करणार आहे। हेलिकॉप्टर व बोटच्या सहाय्याने पुरात अडकलेले 1700 लोकांना बाहेर काढण्याचे काम केले जाणार आहे। आतापर्यंत 3300 लोकांना पुरातून काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे।
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये गोजीखुर्द धरणाचा पाणी सोडल्यामुळे जी पुराची परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये आतापर्यंत असं लक्षात आलेलं आहे की 21 गावं बाधित झालेली आहेत आणि साधारणपणे 5,000 आसपास पॉप्युलेशन पण बाधित झालेलं आहे आणि बरीच गावे याच्यामध्ये 7 गावे आहेत जी इनसर्कल झालेली होती आणि या गावांमधील लोकांना कालपासून आम्ही बोटीच्या सहाय्याने आम्ही बाहेर काढण्याची पण आपली प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 3,300 व्यक्तींना आपण बाहेर काढलेलं आहे आणि साधारण 1,700 व्यक्तींना अजूनही आपल्याला रेस्क्यू करायचं आहे आणि आपले जे रेस्क्यू ऑपरेशन आहेत हे चालू आहेत. याकरता आपण 3 टीम एनडीआरएफच्या, 1 टीम एसडीआरएफची आणि याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यातनं देखील बोटी बोलवलेल्या आहेत आणि याखेरीज आज रात्रीपर्यंत ब्रह्मपुरीला एक आर्मीची देखील तुकडी दाखल होणार आहे ज्याच्यामध्ये 30 जवान असून 3 बोटी देखील आहेत. त्यामुळे जे अडकलेले जे नागरिक आहेत त्यांचं सुटका करण्याचं काम जिल्हा प्रशासनाकडनं येथील स्थानिक प्रशासन, एसडीओ, तहसीलदार आणि पोलीस यांच्या मार्फतीने सुरू आहे आणि साधारणपणे उद्यापर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.